हॅलो फ्रेंड्स चला आपण कारल्याची भाजी बनवूया ही, बन सारका सारका बन ही भाजी एवढी टेस्टी बनते की तुम्ही एकदा बनवाल तर सारखं सारखं ती बनवतच राहाल ही कारल्याची भाजी बिलकुल कडू बनत नाही तर त्यासाठी आपण कारले कापून घेऊया मी सात आठ कारले घेतलेली आहेत जी मी अशी स्टिकमध्ये कापून घेतलेली आहेत मधला जर गाबा कोवळा असेल तर तो नक्की घ्या आणि क जर तो निबर असेल तर तो घेऊ नका तर आपण कारले कापून घेतलेत त्याच्यावर आपण एक टेबल स्पून हळद घेतलेली आहे मीठ घेतलेले आहे दोन चम्मच आणि याला लावून हळद आणि मीठ लावून आपण साईडला पंधरा मिनिट ठेवायचं आहे याने काय होईल कारल्याला पाणी सुटेल आणि मग आपण ते कारले पिळून घ्यायचे आहेत आणि त्याला भाजीला यूज करायचं आहे कारल्याच्या भाजीमध्ये आपल्याला थोडं पण पाणी जे आपलं नॉर्मल पाणी असतं ते यूज करायचं नाही कारण पाणी आपण यूज केलं की आपले जी कारल्याची भाजी आहे ती कडू होते म्हणून आपण पाणी यूज करणार यासाठी मी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कारल्याला बघा पाणी सुटायला लागलेलं आहे थोडं थोडं पंधरा मिनिटं झालेली आहेत मग आपण काम करूया ही जी आपली कारली आहेत तिला आपण पिळून घेऊया आता ह्याला पिळायचं कसं दोन मुठेमध्ये घ्यायचं कारलं थोडे कारले घ्यायचे आणि ते प्रेस करायचे दाबायचे त्याच्याबरोबर पाणी निघतंय बघा किती पाणी निघतंय कपड्याने पिळायचा प्रयत्न करू नका कारण कपड्याने पिळायला गेला तर त्याचा चिकदळा होऊन जाईल स्मॅश होऊन जाईल ते तर हाताने काय होईल व्यवस्थित प्रेशर पडून पाणी व्यवस्थित निघेल बघा कसं पाणी निघतं आणि आपण बघा किती छान पाणी निघाले आपण तसं यूज करू शकू हे बघा मी पाणी काढलेलं आहे कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलेले आहेत आणि आता आपण बनवायला सुरू करूया भाजी आपली मी बिडाची कढई घेतलेली आहे बिडाची कढई ही, ही आरोग्यासाठी खूप चांगली असते याच्यात जेवण बनवल्याने आरोग्य आपलं चांगलं राहतं तर बिडाची कढई लोखंडाची कढई नक्कीच तुमच्या किचन मध्ये समावेश करून घ्या याचा आता मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालंय त्याच्यात मी मोहरी टाकलोय एक चम्मच आणि मोहरीला चांगलं तडतडू दिलंय मस्त मोहरी गरम झाली आपण त्याच्यामध्ये कांदा सोडायचा आपण दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत मी या भाजीमध्ये ना लसणचा यूज करतेय ना अद्रकचा यूज करते कशाचाच यूज करत नाहीये -कमि कमीत कमी मसाल्यामध्ये आणि कमीत कमी जिन्नसमध्ये आपली भाजी किती स्वादिष्ट बनते ते नक्की पहा करून बघा आपला तेल गरम झाल्यानंतर आपण कांदा टाकलेला आहे ते कांदा चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण जो आपला टोमॅटो आहे ते टाकूया टोमॅटो मी एक मोठा टोमॅटो यूज केलेला आहे तर तुम्ही त्याऐवजी छोटे छोटे दोन यूज केले तरी चालतील तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन यूज केले तरी चा चालेल थोडीशी भाजी आंबट होईल आता मसाले मी एक चम्मच लाल तिखट टाकलं एक चम्मच मालवणी मसाला टाकला थोडी हळद अर्धा चम्मच मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपले मसाले आपल्याला करपून द्यायचे नाहीत छानस मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण जे कारले आपण पिळून ठेवले होते ते टाकूया आणि व्यवस्थित सगळे कारले टाकल्यानंतर आपण एकत्रच एक करून घेऊया कारलं ज्यावेळेस आपण कट केले ते त्यावेळेस हळद केला होता तर ते मीठ जर टाकलेलं आहे आपण त्याच्यामुळे काही खारट होण्याची शक्यता नाही कारण आपण ज्यावेळेस पिळलं कारलं त्यावेळेस ते मीठचा सगळा अंश निघून गेला तर आपल्या टेस्टनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ टाका तर मी अर्धा अर्धा चम्मच आणि थोडस थोडस जास्त टाकलेलं आहे कारण जास्त आहेत मिडियम गॅस केला आणि पाच दहा मिनिटं झाकून शिजू दिलं तर कारल्याच्या ज्यूसमध्येच भाजी आपली शिजून द्यायची आहे बघा किती मस्त वाटते भाजी अजून फिफ्टी पर्सेंट शिजलेली आहे अजून दहा मिनटं आपण ठेवूया पाच दहा मिनटं मग आपलं कारल्याची भाजी तयार होईल आपण चेक करू एकदा आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे आपण याच्यामध्येच पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे बघा किती छान झाली आहे किती चमचमीत दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागते याच्यासोबत आपण बाजरीची भाकर खाऊ शकतो नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा